मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कथा एका गावाची, लेखक निलेश परब. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कोकणातील एक गाव आहे, साधारण 10 वाड्याचं मिळून ते एक गाव तयार झालेलं आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. तरीसुद्धा या गावातील बरेचसे सुशिक्षित तरुणी उदरनिर्वाहासाठी शहराच्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत ह्या गावात तशी फारशी लोक वास्तव्यास नाहीत. डोंगराच्या पायथ्याशी हे वसलेलं गाव आहे. तसेच या गावाला एक नदीचं पात्रही लाभलेलं आहे. उन्हाळी दिवसात ही नदी तशी कोरडीच असते, पण पावसाळी हंगामात ती तुडुंब वाहत असते. या नदीवरून पलीकडच्या गावी जाण्यासाठी एक खूप जुना पूल आहे. असं जरी असलं तरीही तिथे म्हणजे त्या पुलावरून कोणी जात नाही. पलीकडच्या गावात जायचं असेल तर वेगळा मार्ग ते निवडतात. आणि सद्यस्थितीत तो पूल तसाही बंदच आहे. त्यामागे खूप मोठा इतिहास आहे. गावातील लोक त्या पुलाकडे फिरकतसुद्धा नाही, कारण तिथे गेलेला माणूस परत घरी येत नाही, किंवा आलाच तर तो वेडा होतो किंवा आजारी पडून मरतो. असे बरेच प्रसंग घडलेले आहेत. पुलाच्या 100 मीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूने येथे भूताटकी आहे असा भला मोठा बोर्ड लावण्यात आलेला आहे. म्हणजे जेणेकरून जर एखादा नवीन व्यक्ती जरी गावात आला आणि पुलाच्या दिशेने गेला तर किमान बोर्ड वाचून मागे फिरेल. गेले 15 वर्ष हा पूल बंद आहे. तशी येथे भूताटकी आहे त्यामुळे हा पूल बंदच असतो हे संपूर्ण पंचक्रोशीत माहीत आहे. एके दिवशी वेळ सकाळची असते. सर्व गाव आता उठलेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस असतात. प्रत्येक जण आपापल्या कामासाठी निघालेला असतो. पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे सुरू असतं. असा तो साधारण माहोल असतो. त्या गावातील एक बाबी नावाच्या माणसाचं घर आहे. त्याचं घर त्या पुलाच्या काही अंतरावर आहे. आजूबाजूला पण काही घरं आहेत. बाबी वय साधारण 37 वर्ष. आता घरातून कामासाठी बाहेर गेलेला आहे. तर त्याची बायको सुमा वय वर्ष 35 ही घरात काम करीत आहे. तर त्यांचा एकुलता एक मुलगा बाबू वय वर्ष 9 हा शेजारील मुलांसोबत लपाछपी हा खेळ खेळत आहे. साधारण आता 11 वाजलेले आहेत. त्याच दरम्यान बाबू हा खेळता खेळता त्या रोडवरून पुलाच्या दिशेने जातो. बाकीची मुलं खेळण्यात व्यस्त आहे. बाबू आता धावत धावत लपण्यासाठी त्या पुलाच्या ठिकाणी पोहोचतो. तेथील वातावरण एकदम सामसूम असतं. बाबू जवळपास त्या पुलाजवळ येतो व तिथे उभा राहतो. बाबूला विक्षिप्त प्रकारचे आवाज येऊ लागतात. तो प्रचंड घाबरतो. त्याच दरम्यान त्याला आपल्या आईने आणि वडिलांनी सांगितलेली गोष्ट आठवते. फ्लॅशबॅक. वेळ रात्रीची आहे. बाबीचं घर आहे. बाबी आणि त्याची बायको आणि बाबू जेवत आहेत. आई त्या रुपयाची आईस म्हणाली होती की त्या नदीवरच्या पुलावर भूत असा म्हणान, तिकडे लहान मुलांनी जाऊचा नसता, त्या भूत पकडून घेऊन जाता. ह्या खरा हा काय? बाबू म्हणाला. होय खरा हा. आम्ही घरात असू नसू कधी तू तडे जाऊ नकोस, भूत पकडून घेऊन जाईल, सुमा म्हणाली. तू बघितलंस काय भूत? भूत कधीच कुणाक दिसं नाही, पण भूताक आपण दिसतो. पण भूत आपणाक पकडून का नेता? अरे किती प्रश्न विचारशील, जेव गप आणि आवाज जितक्या सांगता तेवढाच ऐक. त्या पुलाच्या तडे जाऊ नको, बाबी म्हणाला. फ्लॅश आऊट. बाबूला आता दरळून घाम फुटलेला आहे.
घाबरून तो परत पाठी फिरतो, तसा त्याच्यावर कोणीतरी झडप घालतो, तो आरडा ओरडा करतो, पण काही सेकंदात त्याचं ओरडणं बंद होतं। तर एकीकडे बाकीची मुलं खेळत आहे व बाबूला शोधत आहे। खेळ खेळत असताना बराच वेळ झाला, तो सापडला नाही। गवताची गंजी, लाकडाचा माज, घरातील प्रत्येक खोली, आजूबाजूची झाडं झुडपे सारं काही शोधून मोकळे होतात, पण बाबू काही सापडत नाही। त्या दरम्यान बाबूची आई सुमा मुलं शोधाशोध करीत आहे ते बघते व विचारते काय अजून कोण सापडला नाही। तेव्हा त्यातील एक जण म्हणतो, बाबू बराच वेळ झाला सापडला नाही, सर्वत्र शोधलं पण कुठेच नाही। हे ऐकून सुमाचाही थर कापूड, तीही त्यांच्यासोबत शोधाशोध करायला सुरुवात करते। एक तास उलटतो, बाबूचा काहीच पत्ता लागत नाही। हळूहळू आजूबाजूला बातमी कळते, संपूर्ण गाव एकत्र होतो व तिथेच निरनिराळे तर्कवितर्क सुरू होतात। त्यांचे तर्कवितर्क ऐकून सुमा जोरजोरात रडू लागते। काही बायका तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, आगे ती आधी शांत राहो, बघय असतलो, हय खय तरी। रुपयाची आई म्हणाली, सगळीकडे शोधलंय पण खयच नाही। सुमा म्हणाली, बंड्या, वय वर्ष 34। खयच नाही म्हणजे वहिनी, तू अगोदर नीट शोधलंस ना, म्हणजे चुकून माकून एखादी जागा रवली असत तर। तू जरा गप, रुपयाची आई म्हणाली, आता यात मी काय चुकीचा बोललंय? बंड्या म्हणाला, नाही रे, तू काही चुकीचा नाही बोललास, पोरांसोबत खेळत होता तर असा अचानक कसा गायब झाला? भूताभीताने तर नाही ना गायब केलं? तशी सुमा अजून जोरजोरात रडायला सुरुवात करते। वेशीवरचा अण्णा, आहो वहिनी, तुम्ही रडू नका, मी जरा गंमत केलंय, वेशीवरचा अण्णा म्हणाला। अरे रांडीच्या, ही काय गंमत करायची वेळ? हा तिचा पोरगा कुठे गायब झाला त्या का आधी शोधा, गावकरी म्हणाले। तेवढ्या तिथे बाबी धावत धावत येतो। बाबीला बघून सुमा अजून जोरजोरात रडू लागते। बाबी तिला धीर देतो, तू शांत हो, काय खोचा नाही त्यांका। बाबी म्हणाला, बाबी तरी मेल्या, तुका सांगलं होतंय, देवा कोंबोदी, ऐकाक नाय, आता या कितीक पडला बगल ना, देवाचं कोप झालो हा, गावकरी म्हणाला। अरे पण कोंबो आजचं उद्या दिलो असतंय, पण माझू झील, बाबी म्हणाला। माका तर वाटता तू खेळता खेळता पुलावर नाही मा जाऊक, बंड्या म्हणाला। आसाक शकता, गावकरी म्हणाला। तेवढ्या तिथे सरपंच आणि पोलीस पाटील येतात। काय झाला, कसली इतकी रडारड सुरू? हा, सरपंच म्हणाला, बाबीचो झील अचानक गायब झालो हा, बंड्या म्हणाला। अरे देवा, सरपंच म्हणाले, हे बघा, आधी त्याला सर्वत्र शोधा, नाहीतर मग पोलीस कंप्लेंट करूया, पोलीस पाटील म्हणाले। सगळीकडे शोधलं पण काय उपयोग नाही, रुपयाची आई म्हणाली। आपण एक काम करू, पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस पाटील म्हणाले। पण उपयोग काय, मका तर वाटता तो पुलावर गेलो असतलो, तेव्हा ते का भूतान झपाटल्या नसताला, आता पोलीस काय थै जातीक शोधूक, भूतान पोलिसांका धरल्यान मग, आणि तसेही त्यावेळी पण शोधाशोध करू किल्ले होते, पण काय झाला, शेवटी पळान गेले, बंड्या म्हणाला। तेवढ्यात 2 ते 3 गावकरी बाबूला घेऊन येतात। बाबू एकदम शांत अवस्थेत आहे। सुमा त्याला बघते आणि रडायला सुरुवात करते, त्याला जवळ ओढून घेते। सर्वजण त्याला विचारतात कुठे गेला होता वगैरे, पण बाबू मात्र काहीच बोलत नाही। बाबूचं अंग एकदम थंड पडलेलं असतं। त्या गावात एक डॉक्टर असतो, सरपंच डॉक्टरांना फोन करतो, बाबूला पाणी चहा वगैरे देतात, पण तो काहीच पित नाही। बाबू नक्की खय दिसलो, बाबी म्हणाला। पुलाजवळच्या रोडजवळ होतो, गावकरी म्हणाला। माका वाटता हय का बहुतेक भूतान झपटला असताला, सरपंच म्हणाले। तरी मी तुका बाबी सांगितलं होते की देवाक कोंबोदी म्हणान, आता तुका कित्याक पडला, गावकरी म्हणाला। त्या वाटे कोण जाणत नाही, सगळ्या गावाक माहीत हा थै भूताटकी हा, तरी सुद्धा बाबू गेलो, मी तर म्हणते देवान नेल्या नसताला, सरपंच म्हणाले।
बाबी मात्र यावर गप्पच राहतो. तेवढ्या तिथे डॉक्टर येतात, बाबूला तपासतात. ह्याला खूप मोठा धक्का बसलाय, म्हणजे हा घाबरलाय, बाकी ह्याला काही झालेलं नाही, डॉक्टर म्हणाले. पण ह्यो बोलणं नाही कित्याक, बाबी म्हणाला. बोलेल, तो खूपच घाबरलेला आहे, सध्या त्याला आराम करू दे. होईल ठीक, नक्की होईत ना ठीक, म्हणजे तसा नाही, त्या पुलावर गेलेलो म्हणजे ते का भूतानं झपाटल्यान, आणि त्या पुलाचो इतिहास हा तुमका पण माहीत हा, त्या पुलावर गेलेलो माणूस परत कधी येणार नाही, आणि इलोज तर येडा होऊन मरता. 10 वर्षापूर्वी असे 2 ते 3 घटना घडलेल्या असत, त्या पूल शापित हा. तुम्ही नवीन असता ह्या गावात, म्हणून सांगते, सरपंच म्हणाले. या पुलाबद्दल मी ऐकून आहे, पण असं भूतभीत यावर माझा काही विश्वास नाही, नक्की काय प्रकार आहे हा. त्यावेळी सरपंच 15 वर्षापूर्वी घडलेली स्टोरी सांगतात. फ्लॅशबॅक, वेळ सकाळची आहे, त्यावेळीचा गावचा खोत, त्याचं घर आहे. घरात लग्न कार्य असल्यामुळे सर्व सजावट करण्याचं काम सुरू आहे. आपल्या मुलाचं लग्न असल्या कारणामुळे खोत ही प्रचंड खुश आहे. खोताला एकुलता एक मुलगा असतो. लग्न अगदी 2 दिवसावर आलेलं असतं. मुलगा मुंबईत चांगल्या ठिकाणी कामाला असल्याने त्यांची घरची परिस्थिती खूप चांगली असते. त्यामुळे खोताने मुलाच्या लग्नासाठी हॉल बुक केलेला होता. तो हॉल साधारण खोताच्या घरापासून 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर असतो. खोताच्या घरी आता पाहुण्यापैकांची रीग लागलेली असते. मुलाची मामा मामी, आत्या, मुलाचे मित्रमैत्रिणी, दूरचे नातेवाईक वगैरे, खोताची काही माणसंही गावाघरात आमंत्रणासाठी फिरत होती. सर्व पंचकृषीत खोताच्या मुलाच्या लग्नाची चर्चा होती. खोत हा एक प्रतिष्ठित व्यक्ती होता, साधा सरळ, आडीअडचणीला प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा होता. म्हणजे सामाजिक कार्यासाठी तो नेहमीच अग्रेसर असायचा. त्यामुळे गावात त्याचं वजनही चांगलं होतं. सर्वत्र अगदी उत्साहाचं वातावरण होतं. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. हॉलवर जाण्यासाठी ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 12 वाजताचा मुहूर्त होता. सकाळचे 9 वाजले होते. सर्व मंडळी हॉलकडे जाण्यास निघाली होती. साधारण 10 वाजले होते. वधूकडची मंडळी हॉलवर उपस्थित होती. वराकडची मंडळी सुद्धा हळूहळू हॉलला पोहोचत होती. वातावरण अगदी सुरमय झालं होतं. लग्न अगोदरचे विधी हळूहळू आटपत होते. पाहुणे मंडळीच्या भेटीगाठी होत होत्या. अखेर अक्षता वाटण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकजण आपणास हवे तेवढे अक्षता घेत होता, आणि ज्याला मिळालेले नाही ते लोक अक्षता मिळवण्यासाठी झुंबड घालत होते. हॉल अगदी तुडुंब भरला होता, आणि अखेर मंगलाष्टकांना सुरुवात होते. शुभमंगल सावधान च्या गजरात लग्न सोहळा पार पडतो. जेवणाच्या सुद्धा पंक्तीच्या पंक्ती उठतात. अखेर देण्याचा कार्यक्रमही संपतो व वधूला निरोप देणं वगैरे सुरू होतं. मुलीकडची मंडळी निरोप देऊन आता आपल्या घरी रवाना होतात, तर वराकडची मंडळी सुद्धा आता ट्रकमधून बसून घरी जायला निघतात. घरी यायला निघतात. काही मंडळी म्हणजे सरपंच वगैरे स्वतःच्या गाड्या घेऊन आलेले असल्याने ते अगोदरच रवाना झालेले असतात. नवरा नवरीसाठी स्पेशल गाडी असते, पण ती गाडी अचानक बंद पडल्यामुळे त्यांना ट्रकमध्ये घेतलं जातं. ट्रकमध्ये तशी फारशी लोक नव्हतीच, तरी पण साधारण 40 आकडा असेल. त्यात वधूवर खोताचे कुटुंबीय, बाबीचं कुटुंब वगैरे. तो ट्रक तिथून घरी जाण्यासाठी रवाना होतो. वरातीत काय खेळ खेळायचे, कोण कोण नाचणार, किती तास नाचायचं, दारूची सोय आहे की नाही, याच्या चर्चा रंगतात. म्हणता म्हणता गाडी गावाच्या वेशीपर्यंत पोहोचते. गाडीचा स्पीडही फार नसतो. काही मंडळीची लवकरात लवकर गाडी चालव असं सांगणं ट्रक ड्रायव्हरपर्यंत जातं. परंतु ड्रायव्हर मात्र स्वतःच्या हद्दीत सर्व काही करत होता. ट्रक त्या ब्रिजवर येतो, अचानक त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि ट्रक ब्रिजवरून खाली कोसळतो आणि एकच आकुर सोडतो. मोठा आवाज होतो,
काही मंडळी ब्रिजच्या इथे उभे असतात, ती धावत पुढे सरसावतात. 2 मिनिटात होत्याचं नव्हतं होतं. वधूवर, ड्रायव्हर, खोत अशी जवळपास 40 पैकी 30 जण जागीच ठार होतात, तर 10 जण जखमी होतात. त्यात बाबी आणि गावातील अन्य. उपचारानंतर ते बरे होतात, पण गावात एकच हलकलोळ होतो. सर्व गाव हादरत. नक्कीच कसं झालं हे समजायला तयार नव्हतं. वेगवेगळे तर्कवितर्क सुरू होतात. मुलीचा पायगुण इथपर्यंत ते पोहोचतं, पोलीस कंप्लेंट पर्यंत जातं, पण काहीच निष्पन्न होत नाही. तो फक्त एक भला मोठा हादसा होता असं समजून ते गाव हळूहळू त्या दुखातून बाहेर येतं. 2 ते 3 महिने उलटतात. पावसाळी दिवस असतात, नदीला भरपूर पाणी असतं, लोकांची रहदारी मात्र त्या ब्रिजवरून चालू असते. पण दुपारी रात्रीच्या वेळी तिथे महाभयंकर आवाज येऊ लागतात. तो आक्रोश लोकांच्या कानी पडायचा. असे ज्याने ज्याने आवाज ऐकले होते त्यांनी मात्र तिथे जाण सोडून दिलं होतं, पण ज्यांना या गोष्टींवर विश्वास नव्हता ते मात्र तिथे बिनधास्तपणे जायचे. एके दिवशी अशीच 2 ते 3 मुलं मुंबईहून आली होती. गावातील वरच्या वाडीतल्या आबा सुताराच्या मुलाचे ते मित्र होते, सुशिक्षित होते. सुताराचा मुलगा वकिलीचं शिक्षण घेत होता, त्याच कॉलेजमधील ते होते. सुताराने त्यांना अगोदर तंबी देऊन ठेवली होती की सगळीकडे जा, पण त्या पुलावर जाऊ नका, आणि कारणही सांगितलं. आणि सद्यस्थितीत तिथे कोणी जात नाही, पण यावर त्यांचा काही विश्वास नव्हता. सुताराने सांगितलेल्या सर्व गोष्टीवर उलट त्यांचे तर्कवितर्क सुरू झालेत. ते संपूर्ण गाव फिरायला लागलेत. त्याच दरम्यान सरपंच आपली गाडी घेऊन घरी जात असतात. त्यांना बघून गाडी थांबवतात. सुताराचा मुलगा सरपंचाकडे धावत जातो. सरपंच त्याची विचारपूस करतो, तो आपल्या मित्रांशी ओळख करून देतो. सरपंच त्यांना सांगतो की सगळीकडे फिरा, पण त्या पुलावर मात्र जाऊ नका. पण ते म्हणतात की आम्हाला काही पटत नाही, आम्हाला त्या रहस्याबद्दल समजलं, पण कुठेतरी गोंधळ वाटतोय. सरपंच आपला निघून जातो. अखेर ते पुलावर जातात. त्यांना मोठे मोठे आवाज येऊ लागतात. आजूबाजूला सर्वत्र शांतता असते. ते त्या पुलाच्या मध्यभागी जातात. नदी ओसंडून वाहत असते आणि अचानक पाठीमागून त्यांना खेचलं जातं. त्यातील तिघे जातात, तर सुताराचा मुलगा कसा तरी येतो. पण जेव्हा तो आला तेव्हा मात्र एकच वाक्य म्हणाला की कसले तरी आवाज. पुलाच्या मध्यभागी पोहोचलो, पाठीमागून खेचलं, मी तावडीतून सुटलो. पुढे तो झोपेसुद्धा हेच बडबडायचा. सर्व उपाय केले, पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर वेड्याचा झटका येऊन तो मेला. पुढे पोलीस तपास करू केले, पण पुलावर जाऊची त्यांची काही हिंमत जाऊक नाय. फ्लॅशबॅक आउट. पुढे 2 ते 3 बाहेरचे लोक प्रवास करीत होते, तेव्हाही त्यांच्या बाबतीत असाच घडला होता. आणि तेव्हापासून तो पूल आम्ही कायमस्वरूपी बंद केला. सरपंच म्हणाले, पण तुमका या गोष्टीवर विश्वास बसत नसात तर तुम्ही मात्र स्वतः जाऊन बघा. बंड्या म्हणाला, त्यावेळी बाबी वाचलो, अजून 10 जण वाचले. प्रत्येक जण थै कोंबो देतात, म्हणान त्यांका काय त्रास नाही, पण बाबीनं कोंबो नाही देऊ. म्हणान बाबीच्या झिलाक त्यांनी पुलावर ओढून घेतल्यानी. गावकरी म्हणाले, आता काय बाबीच्या झिलाचा खरा नाही. बंड्या म्हणाला, असं काही म्हणू नका, बरं मी काही गोळ्या देतो, ते द्या. डॉक्टर म्हणाले, डॉक्टर काही गोळ्या देतो व निघून जातो. व त्याच सर्व गावातील लोक हळूहळू आपापल्या घरी निघून जातात. बाबूला आता घरात झोपवलं जातं. बाबी आणि सुमा आता बाबूजवळ बसलेले आहेत. ते दोघं टेन्शनमध्ये आहेत. आहो मी काय बोलतंय, काय तो कोंबो एकदाच देऊन टाका. मी तर म्हणतंय असे 4 कोंबो द्या, त्या मेल्या खोत्याच्या आत्म्याक शांती लाभू दे. त्याच्या शिरा पडली तोंडावरती, माझ्या झिल्यान काय बिघडल्यान. सुमा म्हणाली,
तू जरा गप्प राहू, देऊ या कोंबो, कोंबो देऊ खारकत नाही, पण देवा आणि भूतांच्या नावानं खातले कोण तरी सगळे गावकर सरपंच कित्याक उगाच त्यांच्या घशात घाला. बाबी म्हणाला, आहो काय बोलताय तुम्ही, काही नाही, देऊ या कोंबो. मी जाते गावकराकडे आणि बघते काय म्हणता तो, कधी देऊचा कोंबो वगैरे तो विचारूया. एवढं बोलून बाबी तिथून निघून जातो, सरळ गावकऱ्याच्या घरी येतो. गावकर अंगणात बसलेले असतात. गावकर बाबीला बघतात, ये बाबी ये, इलस बस. बाबी आता अंगणात पायरीवर बसतो, तो आता टेन्शनमध्ये आहे. बघ देवाच्या मनात होता, तात्यानी केलान, आता बाबूक वाचवल्यान तर देवानच, तसं ती आपण हालगर्जीपणा केलंस. गावकर म्हणाला, झाली माझी चूक, पण आता कोंबो देऊक तयार असे, पण कधी देऊक होयो. बाबी म्हणाला, अरे आता त्याचो काय उपयोग, जेव्हा तुका सांगले तेव्हा तू ऐकाक नाही, तुम्ही सगळे एकाच माळ्याचे मनी असे, गावकऱ्यांका तुम्ही फाट्यावर मारताय. आहो गावकरानू तसं नाही, पण हे बघ उद्या देऊया कोंबो, पण कोंबो देऊन झील तुझो बरो होईत की नाही ह्या मात्र मी सांगाक शक नाही. गावकर म्हणाला, ठीक हा प्रयत्न करूया. दुसरा दिवस उजाडतो. बाबीच्या झिलाची म्हणजे बाबूच्या या प्रकरणाची चर्चा साऱ्या पंचकृषीत सुरू होते. बाबू मात्र आता काय जगत नाही हे सर्वांना वाटत असतं. बाबी कोंबोदेवची सर्व तयारी सुरू करता. बाबू अंतरुणावर निश्चित पडलेला आहे. संध्याकाळ होते. गावकर बाबी आणि काही माणसं कोंबो घेऊन वेशीवर जातात. तिथे देवाला कोंबो देतात. गावकर गाराना घालतो. हा सगळा प्रकार सुरू असताना सुमाही बाबूजवळ आहे, तर रुपयाची आई सुद्धा तिथे आहे. काय गे अजून काहीच बोलणं नाही, रुपयाची आई म्हणाली, त्याची वाचा गेली हा बहुतेक. सुमा म्हणाली, आता गेली ना कोंबो देऊक तर होय ठीक, तिया काळजी करू नकोस. रुपयाची आई म्हणाली, तरी हजार वेळा चांगलं होतंय की त्या पुलावर जाऊ नकोस, ह्या बघ आता त्यांनी काय ह्या मुद्दाम केल्या ना काय. सुमा आता रडायला लागते. रुपयाची आई तिला धीर देते. तेवढ्यात बाबी आणि गावकर वगैरे कोंबा देऊन येतात. बाबी बघ उशिरा का होईना कोंबो दिलंस, आता सगळं देवावर सोड. तेवढ्यात गाडी घेऊन तिथे डॉक्टर येतो. अरे या डॉक्टर, कशी आहे पेशंटची तब्येत आता? डॉक्टर म्हणाली, नाही ओ अजून तो कायच बोलणार नाही. सुमा म्हणाली. डॉक्टर त्याला चेक करतात, शिवाय बीपी चेक करतो, पण सर्व नॉर्मल असतं. सर्व तर नॉर्मल आहे बाबू, आता तुला बरं वाटतंय का? बाबू आता हळूवार मानेने हो असं म्हणतो. तशी सुमाई खुश होते. बघितलं, देवा कोंबो दिल्याबरोबर बाबूच्या तब्येतीत फरक जाणवलो. गावकर म्हणाला, डॉक्टर त्यांच्याकडे घृणास्पद नजरेने बघतो. बरं बाळा, मला सांग नेमकं त्या दिवशी कुठे गेला होता आणि काय घडलं होतं? या वाक्यावर बाबू मात्र काहीच बोलत नाही. काय घडला होता काय नाही ह्याच्याशी काय संबंध? मुळात आता तो बरो होक होया आणि इतक्याच महत्वाचा असा. गावकर म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण तिथे काहीतरी घडलं, नक्कीच घडलं होतं. डॉक्टर म्हणाले, त्याच दरम्यान सरपंच आपल्या माणसासोबत येतात. बाबी काय म्हणतात डॉक्टर साहेब, काय घडलं होतं आणि बाबूची तब्येत कशी आहे? आता थोडी हालचाल केल्यान होता. अरे वा, बरं वाटलं ऐकान. आणि त्याची चौकशी करूच्यासाठी इलं होतंय, पण डॉक्टर साहेब काय म्हणा होते? सरपंच म्हणाले, बाबूला मी प्रश्न विचारला, बाबू तुला आता बरं वाटत आहे का? तर त्याने डोकं हलून होकार दर्शवला. आणि जेव्हा मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की नेमकं तू कुठे गेला होता आणि काय घडलं होतं तिथे, तर मात्र तो काहीच बोलला नाही. डॉक्टर म्हणाले, कसं बोलणार, कारण तेव्हा तो भूतांच्या पाशात होता ना. सरपंच म्हणाले, पण माफ करा, मी तुमची परवानगी न घेता, माझे काही मित्र आहेत जे अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या संस्थेत कार्यरत आहे, त्यांना या प्रकरणाबाबत सांगितलं आहे आणि लवकरच आपल्या गावाची भेट घेणार आहेत. डॉक्टर म्हणाले. सरपंच हसून म्हणाले, काय उपयोग नाही,
असे किती जण येऊन गेले, बिचारे घाबरून पळाले, ते ठीक आहे, पण ते येतील तेव्हा प्लीज सहकार्य करा, डॉक्टर म्हणाले. करूया, आम्ही काही नाही म्हणलो, हा पण त्यांका त्यांचो विमो बिमो उतरूक सांग, गावकर म्हणाला. आता कसा बोललास, बरं बाबी झिलाची काळजी घे, असं म्हणून सरपंच निघतात. गावकरी सोबत निघतो, रुपयाची आई तिथून निघते. आता फक्त डॉक्टर, सुमा, बाबू आणि डॉक्टर तिथे आहेत. बाबूच्या प्रकृती सुधारणा होता, त्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका, बाबू लवकरच बरा होईल. बाबूला जबरदस्त घाबरवलं आहे. बरं बाबी, मला एक गोष्ट सांग की खरंच त्या ठिकाणी भूत आहे का? सरपंचांनी सांगितलेली घटना खरी आहे, पण त्या ठिकाणी त्या घटनेत मेलेल्या माणसांची भूतं वावरतात का? जर भूतं असती तर बाबू जिवंत का आला? बरं, त्या अगोदर पण काहींना मारलं आणि काही जिवंत आले आणि बाहेर वेड्याचा झटका येऊन मेलेत. बरंच गोड बंगाल आहे. म्हणजे तुला काय वाटतं बाबी? नाही मला काही सुचत. ठीक आहे, येतो मी, असं सांगून डॉक्टर तिथून गाडी घेऊन निघून जातात. दुसरा दिवस उजाडतो, वेळ सकाळची असते. बाबीचं घर आहे. बाबी आता आपल्या मुलाला चहा पाजत आहे, तर सुमा घरकाम करण्यास व्यस्त आहे. बाबूच्या आता तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे आणि याच गोष्टीची सर्वत्र चर्चा सुरू असते. गावातील विहिरीवर काही बायका पाणी भरत असतात, त्यांच्यातही जोरदार चर्चा होते. काय, त्याचा आता नशीब बघितलास ना, अगदी भूताच्या तावडीतून सुटा निलो हा, आणि आता तब्येतीत पण सुधारणा होता. गावकरी नाही तर काय, आणि बरा झाला. आमच्या हेंका वेळीच अक्कल सुचली आणि बाबीक कोंबो देऊक लावल्याने, पहिली बाई म्हणाली. नाही तर काय, तुझा तर त्याच्यावरच घर चलत नाही, दुसरी बाई म्हणाली. लागला तुझ्या पोटाक दुखाक, गावकरीन म्हणाली. बाबू बरं झालो, ह्यो तुझ्या गोवान देवा कोंबो दिल्यान म्हणान नाही, तर डॉक्टरच्या औषधानं झालो, बाई म्हणाली. आगे कसली भांडताय तुम्ही? यांचं भांडण सुरू असताना गावातली काही माणसं, म्हणजे बंड्या, गावकर, पोलीस पाटील, हे घाईघाईत बाबूच्या घराकडे जातात. त्या तिघींचं लक्ष तिथे जातं. त्या तिघीसुद्धा हातातलं काम टाकून बाबीच्या घराकडे धाव घेतात. हळूहळू संपूर्ण गाव बाबीच्या घराकडे जमा होतं. सुमाने आपला टाव फोडलेला असतो. आजूबाजूच्या बायकाही रडत असतात. बाबी तर निश्चितपणे डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात बसलेला असतो. काही बायका सुमाला आवर घालीत असतात, तिला धीर देत असतात. त्याच दरम्यान तिथे डॉक्टर येतात. सोबत अंधश्रद्धा निर्मूलन करणारी चार जणांची टीम असते. डॉक्टर तेथील वातावरण बघून हैराण होतात. बाबूला तपासतात. आता काय तपासताय, तो या जगात नाही राहिलाय, सरपंच म्हणाले.